आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. विविध मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यस्तरावर काम करत असलेली इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर जिल्हा यांनी पाठिंबा वर्तवला आहे. या आंदोलनात इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन सामील होणार असल्याची माहिती अध्यक्ष व पेठ वडगाव येथील जिनियस इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य महेश पोळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यभरात शासनाकडे विविध मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनास इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने आपला पाठिंबा दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पेठ वडगावहून संतोष सणगर. नमस्कार, मी महेश पोळ, इसा संघटनेचा राज्य कार्यकारिणीचा सदस्य. सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना कोल्हापूर जिल्ह्यातील मी अशी विनंती करतो की आपण मी जे आता काही सांगणार आहे त्याच्याविषयी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सक्षम आणि भक्कम करण्यासाठी आपण संघटित होण्याची का गरज आहे हे थोडंसं बोलणार आहे. महाराष्ट्र शासनानं आपल्याला RTE ऍक्ट हा मंजूर केला. 2012 नंतर तो खऱ्या अर्थानं अंमलबजावणी त्याची झाली आणि त्यानंतर जो 25% ऍडमिशन्स रिझर्वेशनसाठी होते त्याचा फी परतावा शासनानं वेळोवेळी ठरल्याप्रमाणे द्यायचा होता पण तो दिलेला नाही आणि त्याच्याकरिता आपल्याला तो परत वेळेत मिळण्यासाठी तसेच नवीन शाळांना परवानगी मिळण्यासाठी किंवा अस्तित्वात असणाऱ्या शाळांना दर्जावाढ मिळण्यासाठी आणि शाळांमध्ये सिक्युरिटी ऍक्ट हा देखील तयार होण्यासाठी आपण शासनाकडं त्याचा पाठपुरावा वारंवार केलेला आहे परंतु शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणूनच आपण महाराष्ट्रातल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या 25 फेब्रुवारी 2019 रोजी बंद करत आहोत. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं व हा बंद यशस्वी करावा आणि महाराष्ट्र शासनाला त्याची जाणीव करून द्यावी आणि आपल्या इंग्रजी शाळांची भक्कम बांधणी करून उद्यासाठी आपल्याला तयार राहणं आवश्यक आहे. धन्यवाद. नमस्कार, मी महेश पोळ, इसा म्हणजेच इंडिपेंडंट इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचा वर्किंग कमिटी मेंबर. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपल्या इंग्रजी शाळा या महाराष्ट्रातील एकत्र येऊन एक भूमिका या ठिकाणी सादर करत आहेत. महाराष्ट्र शासनानं आपल्याला इंग्रजी शाळांची परवानगी दिली आणि त्या देत असताना आपल्याला काही गोष्टी नेमून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये RTE ऍक्ट हा सुद्धा आपल्याला लागू झाला. RTE ऍक्ट 2009 लागू झाला आणि त्याच्यानंतर 2012 खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी झाली. ही अंमलबजावणी होत असताना 25% रिझर्वेशनमधल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश देणं हे अनिवार्य झालं. शाळांनी प्रवेशही दिले आणि त्याच्यामधून मिळणारी जी रिएम्बर्समेंट आहे ती मात्र वेळोवेळी शासनानं त्याची पूर्तता केली नाही आणि त्याचा भार प्रत्येक इंग्रजी शाळेवरती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची जाणीव होण्यासाठी तो रिएम्बर्समेंट मिळण्यासाठी तसेच नवीन शाळा ज्या प्रतीक्षेत आहेत त्यांना परवानगी मिळण्यासाठी ज्या शाळा ऑलरेडी सुरू आहेत आणि त्यांची दर्जावाढ करण्यासाठी तसेच इंग्रजी शाळांच्यासाठी सुरक्षा कायदा हा लागू करण्यासाठी आपण संघटित होणार आहोत आणि त्या संघटित झाल्यानंतर आपण येत्या 25 फेब्रुवारीला राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझं सर्वांना कळकळीचं आव्हान आहे की आपण सर्व इंग्रजी माध्यमाच्या संस्थापकांनी एकत्र येऊन आपण 25 फेब्रुवारी रोजी सर्व महाराष्ट्रातल्या शाळा बंद करूया आणि महाराष्ट्रातल्या शासनाला आपण